तर आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे आणि त्यानिमित्ताने आज अनेक शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या हुतात्मा चौकामध्ये पोहोचलेले आहेत। महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री हुतात्मा चौकामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत मंगल प्रभात लोढा मंत्री हे सुद्धा आहेत। आज महाराष्ट्र दिन आहे, 1 मे कामगार दिन, या निमित्ताने अनेक शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याची सुरुवात झालेली आहे हुतात्मा चौकामधून। स्वतः मुख्यमंत्री हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आहेत मुंबईतल्या हुतात्मा चौकातली। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अल्पेश, मुख्यमंत्री नुकतेच पोहोचलेले आहे, हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे। आज दिवसभरामध्ये नेमकं काय काय होणार आहे, दिवसभर नेमके कोणकोणते शासकीय कार्यक्रम आहेत? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव तसेच मंत्री असलेले मंगल प्रभात लोढा हे सध्या फ्लोरा फाउंटन परिसरातील हुतात्मा चौकात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज महाराष्ट्र दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम आहे। यामध्ये आज दिवसाची सुरुवात ही हुतात्मा स्मारकातील हुतात्म्यांना अभिवादन करून होणार आहे आणि यानंतर राज्यपाल यांच्या स्वागतासाठी 7:55 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दादर परिसरात पोहोचतील। तसेच 8 महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 वर्धापन दिनानिमित्तानं राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभाचा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी मुख्यमंत्री जाणार आहेत। तसेच विविध प्रशासकीय विभागातील उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आज दादर या परिसरात आहे। तसेच बाळासाहेब ठाकरे दवाखाना याचे जे उद्घाटन आहे याचा देखील कार्यक्रम आहे व राज्यातील परिवहन मंडळाच्या विविध योजनांचा शुभारंभाचा कार्यक्रम आज महाराष्ट्र दिनानिमित्तानं आहे। आपण सध्या पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव हे देखील आता हुतात्मा चौकात पोहोचलेले आहेत। हुतात्म्यांना त्यांनी आदरांजली केलेली आहे। अमोल, अल्पेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर आज दिवसभर अनेक शासकीय कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। सध्या मुख्यमंत्री हुतात्मा चौकामध्ये आहेत, त्यांच्यासोबत महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा आहेत। राज्याचे मुख्य सचिव यांच्या सर्वांसोबत त्यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिलेली आहे। मुख्यमंत्री सध्या माध्यमांशी बोलतायत। भाई, आज महाराष्ट्र दिन आहे, तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आज महाराष्ट्र दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर कामगार दिनाच्या देखील मनापासून सगळ्यांना शुभेच्छा। या
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुन्हा एकदा आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या सर्व हुतात्म्यांना त्यांनी आदरांजली वाहिली। तर एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांनाही महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।